त्यानंतर एक मोठी बातमी आहे घाटकोपर मध्ये राजावाडी रुग्णालयाच्या बाजूला दोन मजली बंगल्याचा काही भाग कोसळला। दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील चार लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे, मात्र यामध्ये दोन जण अडकल्याची माहिती आहे। तर या ठिकाणी पोलीस अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे। अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। दरम्यान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष वर्ष गायकवाड या आता घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे। तर दोन मजली बंगला इथं कोसळला, त्याच्यातून चौथ्या मजल्यावर जे चार जण अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात, दुसऱ्या मजल्यावर चार जण अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे। पण जो मलबा खाली पडलेला आहे त्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। काल गोवंडीमध्ये दोन जे आहे ते सफाई कामगार जे त्यावेळेला तिथे शिवरेज लाईन मध्ये काम करत असताना बुधमरून मेले। मला या ठिकाणी सांगायचंय, मुंबई महानगरपालिकेने मी ज्या ज्या ठिकाणी नाले सफाई संदर्भामध्ये व्हिजिट केल्या त्या त्या ठिकाणी मला कामगार त्या ठिकाणी काम करताना दिसले। आता एवढी टेक्नॉलॉजी झाली, तंत्रज्ञान आलेलं आहे, मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्याचा वापर केला गेला पाहिजे। माणसं खाली जातात आणि माणसं मृत्यू पडतात आणि त्याच्यानंतर अधिकाऱ्याला तर कारवाई झालीच पाहिजे, पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या जे कामगार वारले त्यांना सुद्धा आर्थिक मदत मिळाली पाहिजे। दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी जयश्री मोरे यांनी। या ठिकाणी काही स्थानिक लोक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर काय सांगाल, या ठिकाणी कशी ही घटना घडली होती? काल रात्री इकडे येताना काय नव्हतं, बरोबर होतं। सकाळी मला असा अंदाज 8:30 वाजता सर्व लोकांना इकडे हा म्हटलं की काय पडलेलं आहे, काही लोकांना म्युन्सिपॅलिटी पोलीस कर्मचारी आणि इतर सर्व लोकांनी काही लोकांना रेस्क्यू केलेलं आहे आणि एक दोन लोकांना असं वाटतं की ईश्वरची प्रार्थना करा की ते सुरक्षित राहायला पाहिजे आणि सुरक्षित बाहेर राहायला पाहिजे। 7 ही नव्हतं, बिकॉज मी रात्री 12:00 नंतर काय राहतो काय होत नव्हतं, एकदम परफेक्ट होतं। कोण कोण या ठिकाणी राहत होतं याची काही माहिती आहे का तुम्हाला? इकडे एक वयस्कर लेडीज आहे आणि त्याच्या फादर आणि ते दोघं आहे, चार लोकांना तर काढलेलं आहे आणि दोन लोक मला असं वाटतं सिनियर सिटीजन आणि एक डॉक्टर पलांडे आतमध्ये असं मला वाटतं आहे। नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी काही लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे, मात्र दोघं जण जे आहेत ते या इमारतीच्या खाली दबल्या गेल्यामुळे त्यांना आता शर्थीचे प्रयत्न करून काढण्याचं काम जे आहे ते आता दलाकडून होत आहे। जयश्री मोरे, साम टी व्ही न्यूज, मुंबई।